हाय, नमस्कार. मी अनिता, अनिता केदार रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आहे किंग क्रांत, म्हणजे करीचा दिन. करी दिन बोलतात, सगळ्या कॅलेंडरवर असतं बघ. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी कर असते, आणि त्या करीच्या दिवशी आपल्याला ती कर उलटवायची असते. म्हणजे त्या दिवशी आपल्याला आपण घावणे बनवू शकतो, आंबोळ्या बनवू शकतो, चण्याच्या पिठाचा घिरडं बनवू शकतो, पोळा ज्याला म्हणतात, टोमॅटो आमलेट बनवू शकतो. ती तुम्ही रेसिपी टाकलेलीच आहे, अजून आंबोळी नाही टाकलेली, पण ती पण रेसिपी आपली लवकरच येणार आहेत. तर मी आज तुम्हाला एकदम हेल्दी, मुलांनी खावी अशी, मुलांनी टिफिनमध्ये न्यावी, नेहमी तुम्हाला सांगावी आई हे मला धिरडं बनवून दे, किंवा अगदी मुलांची वाट बघता बघता करता करता तुम्ही पटापट एक खाऊन टाकाल, इतकी टेस्टी ही रेसिपी आहे. तर तुम्हीही नक्की करून बघा, तुमचे रिप्लाय मला जरूर कळवा. आणि या रेसिपीचं नाव आहे गव्हाचं पीठ आणि भाजी घालून बनवलेलं धिरडं. खूप छान लागते ही. याच्याबरोबर अगदी तुम्ही दही खाल्लं तरी चालतं, नाही घेतलं तरी चालेल, हे असंच खाल्लं तरी खूप टेस्टी लागतं, कारण त्याच्यात आपण कांदा टोमॅटो काही भाज्या घातलेल्या आहेत. तर चला ते कसं बघायचं आपण झटपट बघूया. गव्हाच्या पिठाचा हेल्दी नाश्ता बनवण्यासाठी मी इथे घेतला आहे 1 कप गव्हाचं पीठ, 2 चमचे बारीक रवा, 2 चमचे बेसन, चवीप्रमाणे मीठ, भिजवण्यासाठी लागणार आहे पाणी, आपल्याला भाजण्यासाठी लागणार आहे तेल, आणि इथे मी एक भाज्या घेतलेल्या आहेत, म्हणजे एक छोटा कांदा, 2 चमचे गाजर किसलेलं, 1 अर्धा टोमॅटो, मोठा टोमॅटो 1/2 घेतलेला आहे, 2 मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे, कोथिंबीर घेतली 2-3 चमचे, सुके मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर घेतली, हळद घेतली आहे, इथे मी धना पावडर नाही घेतलेली का तर कोथिंबीर भरपूर घेतली म्हणून, आणि चिली फ्लेक्स, याने पण फ्लेवर छान येतो. आता आपण हे पीठ भिजवून घेऊया. तर इथे आपण आता हे सर्व साहित्य घालून घेऊया, गव्हाचं पीठ, बेसन, रवा, आधी तिन्ही छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात आपण हे सर्व साहित्य घालून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात कोबी घालू शकता, शिमला मिरची घालू शकतात, मी कधी ते पण घालते आणि कधी हे पण घालते, असे वेगवेगळ्या पद्धतीने बनवले, म्हणजे मुलांना प्रत्येक वेळी तीच चव आवडत नाही, असं वेगळं वेगळं बनवलं की नेहमी वेगळी चव लागते, तेव्हा असं वेगळं वेगळं घालायचं. आता आपण यात चवीप्रमाणे मीठ पण घालून घेऊया. आता हे सर्व आधी छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपण थोडं थोडं पाणी घालून मिक्स करूया, एकदाच पाणी नाही घालायचं, थोडं थोडं असं पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मिक्स झाल्याशिवाय परत पाणी नाही घालायचं. आपल्याला हे एकदम पातळ बॅटर बनवायचं आहे, तर अजून पाणी लागणार आहे. तर हे बघा, एवढं पीठ भिजवायला आपल्याला 2 कप पाणी लागलेलं आहे, आणि हे पीठ आपण छान मिक्स करून घेतलंय. आता आपण हे 5 मिनटं झाकून ठेवणार आहोत. आता इथे आपल्या बॅटरला 5 मिनटं झालेले, आता आपण तवा तापत ठेवलेला आहे, त्यावर तेल घालून घेऊया. हे बघा, इथे मी 1 चमचा तेल घालून घेतलंय, सगळीकडे स्प्रेड करून घेते, असं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण घेताना आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण हे आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण हे धिरडे बनवणार आहोत. थोडस मध्ये असं पसरवायचं, जास्त पसरवायचं नाहीये, हे आपोआप ते पसरलं जातं. आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 1.5 ते 2 मिनिटांनी चेक करायचं आहे. हे बघा, 2 मिनटं झाली, आपण झाकण काढूया. बघा किती पटकन वरच्या साईडने छान शिजलेलं आहे ते. आता आपण हे पलटी करून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त झालेले, पलटी करून घेऊया. बघा किती सुंदर भाजलं गेलेलं आहे, मस्त खरपूस झालेलं आहे. आता आपण या साईडला थोडंसं तेल सोडूया,
आणि आता आपल्याला झाकण ठेवायची गरज नाही. आता आपण 1 ते 1.5 मिनिटं असंच भाजून घेणार आहोत. अगदी तुम्ही तवा असा फिरवून घेतला तरी चालेल. हे बघा सहज सुटतं ते. हे बघा 1 मिनिट झालेलं आहे. मी आता हे प्लेटमध्ये काढून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता किती मस्त झालेलं आहे. मी असं अजून एक करून घेते, तुम्हाला दाखवते. मी तुम्हाला आता ते व्हिडिओचा टाईम वाढवत नाही आहे, तर तुम्ही असे सोप्या पद्धतीने मस्त नक्की करून बघा. खायला तर अप्रतिम लागतात. अगदी तुमची मुलं जर 1 ते 1.5 पोळी खाणार असेल तर हे 3 ते 4 खाणार. बघा तुमच्या मुलांच्या पोटात अशा भाज्या जाणार आणि मुलं चवीने आवडीने खाणार. तुम्ही मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकतात किंवा खेळून आल्यावर नाश्ता किंवा सकाळच्या वेळी नाश्ता तुम्ही पण खाऊ शकतात. तर तुम्ही ही नक्की करून बघा आणि तुमचे रिप्लाय मला जरूर कळवा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.